त्या DTDC सेंटरला काही तलवारी आणि कुकरी आल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. तर सर्च करायला गेल्यानंतर प्रथमतः त्या मॅनेजरने नकार दिला की अशा प्रकारचे काही कोणतेही शस्त्र आमच्याकडे आलेले नाही. त्यानंतर ॲक्च्युअल सर्च घेऊन जेव्हा पाहणी केली तर जवळपास 37 तलवारी आणि एक कुकरी अशा आम्हाला रेडमध्ये मिळालेली आहे. आणि जो प्राथमिक आम्ही जो आता जस्टच झालेली आहे कारवाई, जो प्राथमिक जो आता तपास झाला त्यातनं असं दिसून आलेलं आहे की पंजाबमधल्या जालंधर आणि अमृतसर या ठिकाणाहून ह्या तलवारी तिथून मागवलेल्या आहेत असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आता आमचा अजून अधिक तपास चालू आहे याच्यामध्ये की ह्या कशासाठी मागवण्यात आलेल्या आहेत आता एवढ्या मोठ्या तलवारी. आता एवढे सण आणि उत्सव आता आगामी काळात आहेत आणि त्या याच्यामध्ये हा आम्हाला एवढा मोठा साठा मिळालेला आहे. काय कारण आहे याच्यामागे, कोणी मागवलेले आहेत, कशासाठी मागवलेले आहेत, त्या दृष्टीनं आता आम्ही अजून याच्यामध्ये सखोल तपास करत आहोत. ताब्यात म्हणजे आपण सध्या अजून काय अरेस्ट नाही केलेलं, अजून आपलं तपास चालू आहे याच्यामध्ये की खरंच काय DTDCवाल्याची त्यांची चूक आहे की आणखी कोणाची चूक आहे, ही मागणी केणारे त्याचं नाव खरं आहे किंवा काय, हा सगळा आम्हाला तपास करावा लागेल. हा तपासाचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये जे ॲड्रेसेस मिळालेले आहेत त्यात जाऊन की खरंच हे जे नाव लिहिलेलं ही तीच व्यक्ती आहे का, इथपर्यंत जाऊन आम्हाला सखोल तपास करावा लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.